नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे यातला पहिला प्रश्न बघा काय आहे तो चंद्रशेखर आझाद हे खालीलपैकी कोण होते तर चंद्रशेखर आझाद हे क्रांतिकारक होते जुने ते सोने या म्हणीचा समर्पक अर्थ कोणता तर जुने ते सोने या म्हणीचा समर्पक अर्थ आहे जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात व्हॉट इज द सफिक्स यूज्ड इन द वर्ल्ड नेसेसरी नेसेसरीमध्ये आपल्याला सफिक्स काय जोडलेलं आहे विचारलेलं आहे तर सफिक्स जोडलेलं आहे ए आर वाय सफिक्स म्हणजे दिलेला आहे एखादा शब्द असतो शब्दाच्या नंतर जर कुठला अक्षरांचा गट जोडला तर तो सफिक्स असतो आणि शब्दाच्या अगोदर जर जोडला तर ते प्रिफिक्स असतं महाराष्ट्र शासनाने राज्यातील फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी टिंबटिंब यांची सदिच्छा राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांची फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे गडचिरोली पुढचा आहे वॉट इज द सफेक्स युज इन द वर्ड पब्लिश पब्लिशसाठी काय सफिक्स लावलेलं आपल्याला विचारलेलं तर पब्लिशसाठी जे सफेक्स आहे ते आहे आय एस यच पुढचा प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता तर कावळा हा पुल्लिंगी शब्द आहे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल तर कोल्हापूर संस्थानाचे अधि अदा अधिपती म्हणून राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख आपण करू वसुंधरा शब्दाचा अर्थ कोणता तर वसुंधरा म्हणजे पृथ्वी जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठी आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राहुरी येथे आहे अजिंक्यतारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे तर अजिंक्यतारा हा किल्ला सातारा येथे आहे लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे अपेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर सापेक्षता सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे आईन्स्टाईन यांनी एका संख्येचा शेकडा पाच म्हणजे पंचवीस तर ती संख्या कोणती खूपच आहे खूप सोपा आहे एक संख्या मानूया आपण यक्स यक्स काय दिलेलं आहे आपल्याला बघा शेकडा पाच दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ पाच छेद शंभर बरोबर काय आहे का पंचवीस आहे मग आपल्याला काय करायचं हे पंचवीस पंचवीस ठेवायचे चे आणि चेदस्थानचे चे भाग ते गेले आणि गुणाकारातले आले भाग करत पाच ना पंचवीसला भागा पाच एक पाच पाचा पंचवीस का राहिलेला आहे पाच गोंधले शंभर राहिले का रा गुणाकार पाच गुणले शंभर केले म्हणजे किती येणार आहे पाचशे येणार आहे म्हणजे याचा अर्थ ती संख्या कोणती असणार आहे पाचशे असणार आहे चौदा सेमित्री ज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्याचे दोन सेमित्रीजीच्या लहान लहान गोळ्यात रूपांतर केल्यास किती गोळे तयार होतील यासाठी आपल्याला आधी गोलाचं घनफळ कारण ते गोळ्यात लोखंडाच्या त्याचं आपल्याला घनफळ काढता आलं पाहिजे तर आता गोलाचं जे घनफळ असतं त्या सूत्र असतं चारशे तीन पाय आर घन इथे थ करायचं आपल्याला चौदा सेंटीमीटरचा त्रिजा असणारा लोखंडाचा गोळा आहे आणि खाली काय दोन सेंटीमीटर असणारा लोखंडाचा तोच गोळा त्याच पद्धतीचा हे चारशे तीन हे पाय आणि आर म्हणजे त्रिजा त्रिजेचा घन तर बघा आता चारशे तीन चारशे तीन कटले पाय पाय कटून गेला राहिलेले आर घन आणि आर घन इथला आर घन आहे चौदा म्हणजे याचा अर्थ चौदा गुणवले चौदा गुणवले चौदा आणि खाली आहे काय बघा दुसरा आर आहे दोन सेंटी सेंटीमीटरचे आपल्याला गोळे केलेले आहेत हे दोन गुणवले दोन गुणुले दोन भागून घ्या बेक बे बेसती चौदा बेक बे बेसती चौदा बे एक बे बेसती चौदा म्हणजे सात गुणवले सात गुणुले सात राहिलेले म्हणजे सातचा घन म्हणजे किती आलेला आहे तीनशे त्रेचाळीस आलेलं आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर हरिजन हे साप्ताहिक जे आहे ते महात्मा गांधी यांनी सुरू केले आहे खालीलपैकी विसंगत असणारा शब्द ओळखा तर पिता वडील जनक हे सर्व वडिलांचे समाधार शब्द आहेत हे सहोदर जे आहे सर्वनामाचे मुख्य प्रकार किती तर सर्वनामाचे एकूण जे प्रकार आहेत ते सहा प्रकार आहेत सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर सिद्धटेक हा अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर हा जिल्हा ब्राह्मो समाज ही संस्था कोणी स्थापन केली तर ब्राह्मो समाज ही संस्था राजा राम मोहन राय यांनी स्थापन केली आहे ॲज सून ॲज ही केम कमा वी स्टॉप ल टॉकिंग यात आपल्याला नो सुनर द्याचा वापर करायचा आहे तर ॲस सूनजी ॲज सून ॲज ऐवजी आपण वापरलं नो सुनर त्यानंतर इथं सहकारी क्रियापद जे आहे ते सहकारी क्रियापद कोणते मुख्य क्रियापद कोणते आपण पाहिलं मुख्य क्रियापद आहे केम केम जे आहे ते साध्या भूतकाळात असं जर साध्या भूतकाळात असल तर आपल्याला भूतकाळी सहकारी क्रियापद वापरता आलं पाहिजे तर भूतकाळी सहकारी क्रियापद फक्त आणि फक्त पहिल्या वाक्यामध्ये आहे जे की डीड इथं डस दिलेलं आहे इथं डस दिलेलं आहे इथं आणि डस दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे कुठल्याही भूतकाळातलं सहकारी क्रियापद नाही डीड दिलेलं आहे अंदर आपण त्यातला वाक्यातला करता वापरतो जो आपला ही नावाचा करता तो इथं आपण वापरलेला आहे त्यानंतर हे डीड वापरल्यामुळे ह्या ज्या मुख्य क्रियापद दुसरं रूपात असतं त्याचं आपल्याला मूड घ्यावं लागतं कम आणि कॉम्याच्या ठिकाणी आपल्याला काय वापरत असतं दॅन वापरत असतं आणि पुढचं वाक्य जशाला तसं म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे एक येणार आहे नो सुनर डीड ही कम दॅन विस्टॉप टॉकिंग कम वा वशिका ही योजना कोणी सुरू केली आहे तर कम वा वशिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आहे हदबल होने होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा हदबल होणे म्हणजे याचा अर्थ असमर्थ होणे जिंकली या शब्दाची जात ओळखा जिंकली जी आहे ती आहे क्रियापद